आणि स्वामी भावाने ही
योनि देवस्था तुम्हाला जे काही सुचे त्यानुसार तुम्ही छोटीशी एक गोष्ट लिहायची आहे आणि ही गोष्ट लिहून एक पत्ता तुम्हाला दिला जाणार आहे. त्या पत्त्यावर 15 दिवसामध्ये पाठवायची आहे आणि ज्या कोणी चांगल्या मुलाने लिहिलेली गोष्ट रंगवलेले चित्र चांगलं असेल त्याला प्रथम द्वितीय आणि तृतीय असे 3 नंबर 25 पात्र विद्यार्थ्यांना छान बक्षीस दिलं जाणार आहे. तुम्हाला सर्वांना ही कल्पना आवडेल ना, चित्र रंगवायला आवडेल की नाही? आणि यासाठी कुठलीही फी आकारलेली नाही. तुम्हाला मोफत मनोरंजन स्पर्धा राबवली जाणार आहे. त्याचा स्टॉल खाली लावलेला आहे. आपण ज्या वेळेला जेवणाची सुट्टी घेणार आहोत तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी तिथे खाली स्टॉलवर जाऊन एक फॉर्म आपल्यासाठी घ्यायचा आहे आणि माझ्याकडे येऊन तो एक पत्ता मी तुम्हाला देणार आहे. त्या पत्त्यावर तुम्ही ते रंगवलेलं चित्र आणि गोष्ट असं त्या पत्त्यावर म्हणजे आपल्या सगळ्याचे लाडके गणपती बाप्पा. आपण आपल्या प्रत्येक
But
Thank you.
कथेचे नाव आहे विश्वस्त देवाचा. माणूस कसा सच्चा प्रामाणिकपणे फडफड मध्ये मांडणारा अंतर्ज्ञाचा समोर हार कसला देवाची मूर्ती विकणारा तो. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न हा देवानेच सोडलेला असतो. देवामुळे तर दोन वेळचे जेवत असतो. त्याची मुले इंग्लिश मीडियमला जात असतात पण त्याला नाव गाव काही नसतो. कारण प्रत्येक मोठ्या देवळामध्ये असा एखादा हटकून असतोच असतो. सत्ता कसा साधा पोळा पण देवाला शत्रू मारणारा. देवाच्या पायाशी ढोंगी येतात देवाशी व्यवहार करतात असल्याची ठाम समजूत असते. आणि त्याला महाकृष्णात अनुभव मिळालेला असतो. रोज देवाला थाळी द्यायला त्याच्याकडे अनेक जण चपला उतरवायच्या. देवळाची व्यवस्था असतानाही लोक त्याला हाराच्या मधल्या चपला राखायला सांगायचे. नाही म्हणायचे तर गिराई तुटते. पण मनातल्या मनात चार पाच शिजा हसून सखा त्याला चपला ठेवायला सांगायचा. देवाच्या बाजारात नारळ हे देवळातूनच विकत घ्यायचे. पुजारी आळीपाळीने देवाला सरवलेले नारळ गोणी करून अशा दुकानामध्ये पाठवून द्यायचे. एकच नारळ देवाला दहा दहा वेळा चढवला जायचा. खाली खाली प्रस्ताची पुरी फोडली जायची. देवावरच्या गोष्टी ही रिसायकल व्हायच्या. पुजाऱ्याचा घंटा एकदम तेजीत असतो. रोज सकाळी उठून खऱ्या खऱ्या घासून त्या देवाला साफ करणारा तो पुजारी बाहेर आला की गुटखा आणि तंबाखूची पिशवी सखाकडून घ्यायचा. पुजाऱ्याला अजून बरेच शौक असतात. मंत्र प्रकुटताना पुजाऱ्याची नजर दिदागी शोधत असते. भक्ताच्या हातातील घड्याळ गळ्यातील दागिना ह्यावर असत पूजेची वेळकाळ पुजारी ठरवत असतो. आणि आशीर्वाद हाही दिदागीवरच अवलंबून असतो. असे ते भटजी होते पडवे. सखा त्याला अक्षरशः शिव्या शाप द्यायचा. कारण देव अशा लोकांचे चाळे सहन करतो म्हणूनच तर तो नास्तिक झालेला. पण जरी तो नास्तिक बनलेला असता तरी तो देवाचा प्रचार न चुकता करायचा. देवाच्या गोष्टींची पुस्तके विकायचा. इमाने इकबाल पैसे घेऊन पॅसे कोकम कोकणचा मेकअप अशा गोष्टी विकायचा. घरगुती म्हणून विकला जाणारा पदार्थ कधी घरी बनलेला नसायचा. पण कपाळावर अष्टवंधाचा मोठा नाम खांद्यावरती भगवान पट्टा आणि खादीचा छोटा ही त्याची बिझनेस आयडिया असायची. सगळा ब्राह्मणाचा पोर असल्यामुळे घरात सोवळ्याचे वाटायला. पण कधीतरी मित्रांबरोबर चायनीजच्या गाडीवरचे देखील चालायचे. पुजाऱ्याची पुढची पिढी कधी कधी गरजेत बसायची. त्यांचा खर्च सुद्धा सखाच करायचा. त्यावर त्यात कधी कधी त्याला अख्खी नारळ कोड सुद्धाच मिळायची. सखा ह्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहायचं. सखा अशा लोकांना एकदम सहज वेळा बनवून टाकायचं. गोमुखातून येणारे पाणी लोक पाटली तीर्थ म्हणून भरायचे. सखा हेच पाणी गंगा जल म्हणून दुप्पट किमतीत विकायचा. होळी करतात तेही विकत घ्यायचे. खरं तर ते पाणी समोरच्या हौदातले असायचे. ती पोकळ साफ करायला कोणाला वेळ नव्हता. कमवणारे बोलायचे कमवतात ते पाळतील. पुजारी सांगायचे रिसर्चर नवकरी करतात. मग साफसफाई पण नवकरीच करतील. पण ती पोखरण खरं सांगायचं तर साफ करायला कोणालाच वेळ नव्हता. सखा त्या पोखरीतले पाणी कॅनमध्ये भरायचा आणि महाशिवरात्रीला तीर्थ म्हणून विकायचा. एकदा सखा असाच तिरुपतीला गेला. झाड त्याने तिकडचे मार्केट पाहिजे. आता सखाच्या दुकानात गणपती बरोबर तिरुपती लक्ष्मी शनिदेव साईबाबा सगळ्यांच्या फोटो आणि तस्करी मिळून लागले. सखाच्या धंद्याला बर्फ झाला. सखा फार धंद्यात मुरला होता. तो देखो श्रद्धेने आंतरश्रद्धा विकायचा. तो लोकांना देवाची आणि श्रद्धेची भीती घालून आपले कुटुंब जमते चालवायचा. चला तर मग आपण पण बघूया आपल्या पण आजूबाजूला आपल्याला कोणताही असा एक सखा नक्की दिसेल. धन्यवाद. We'll be right back.
कवितांचं पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. तुमच्या सगळ्या मुलांना एक आवाहन आहे, ज्या ज्या मुलांनी या स्पर्धेसाठी कविता लिहिलेली आहे त्यांनी बाहेर काउंटरवर पुस्तकं ठेवलेली असतील, त्यातलं एक एक पुस्तक आपल्यासाठी घेऊन जायचं आहे. ज्या मुलांना या पुस्तकातल्या कविता वाचायच्या आहेत पण ज्यांनी कविता त्यामध्ये लिहिलेली नाही, अशा असलेले बाल साहित्य संमेलन ही एक संकल्पना राबवित आहे. आठ यशस्वी संमेलनानंतर हे होणारे 9वे राज्य तालुकास्तरीय बाल साहित्य संमेलन त्यानिमित्ताने घेतलेल्या काव्यलेखन स्पर्धेत चिमुरडे कवींनी छान प्रयत्न केला आहे आणि दरवर्षी हा प्रतिसाद वाढत आहे. या साहित्य संमेलनाचे मूळ उद्दिष्ट मुलांमध्ये वैचारिक क्रांती व्हावी हे आहे. ते साध्य होताना दिसून येत आहे. सर्वप्रथम या छोट्या कवीचे हार्दिक अभिनंदन. अशा आपल्या पुस्तकाचे उद्घाटन करीत आहे प्रकाशन करीत आहे प्राजक्ता आणि पूर्वा. नरसिंह जवळे